नागपुरातील म्हाडा क्वार्टरमधील रहिवासी सुनील पटेल यांच्या घरी 5-6 लोकांनी जाऊन चाकूने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. सीताबर्डीतील पाणीपुरीचा ठेला आरोपी यश गावणेकर यांनी सुनील पटेलला विकला होता, तर 5,000 रुपये न दिल्याने त्यांच्यात वाद सुरू होते. या वादावरून 5-6 लोकांनी सुनील पटेल याच्या घरी जाऊन त्याला मारहाण केली असून त्याच्यावर चाकूने हल्ला देखील केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून 2 आरोपींना अटक केली आहे, तर उर्वरित आरोपींचा शोध अजून सुरू आहे. मग उधर साइड में खड़ा था, ये लोग आए, धड़धड़ गाड़ी लगाए, डायरेक्ट ऊपर घुसे, पटले बाहर निकल, पटले बाहर निकल, पटले दरवाजा लगा दिया, दरवाजा तोड़ डाले इन लोग ने, डायरेक्ट चाकू से वार करना चालू कर दी. ये 10:30 बजे की, सभी के हाथ में औजार थे. ये लोग 6 लोग, एक का नाम सूरज है, एक का नाम यश है, एक का वैभव है और एक का नाम बंटी और एक कुछ तरह था. कार्रवाई करी है कि उनको जल्द से जल्द पकड़ो और सजा लगाओ. सजा लगाओ उसमें का जो सूरज खंडारे है तो इसके ऊपर पहले से केस है. इसके ऊपर बहुत केस है इसके ऊपर. सर ये पहले की ये था इनका वाला, इन्हें दुश्मनी टाइम आने पे निकाल लिया. अभी ही घटना माड़ा मधली है, माड़ा क्वार्टर मधली. सुनील आधार सिंह पटले नावाचा जख्मी आहे. त्यांना हे जे लोक आहेत, 5-6 लोक आलेले होते, त्या लोकांनी त्याच्या घरी जाऊन हल्ला केला. ह्यांचा जो आहे सीताबर्डीला एक म्हणजे पाणीपुरीचा ठेला आहे, पाणीपुरीच्या ठेल्यावरून यांचा वाद होता. यश गवणेकर जो आहे आरोपी, त्यांनी सुनील आधारसिंग पटले यांना तो ठेला विकला पाणीपुरीचा 15,000 त्यांचा सौदा झालेला होता. पैशाच्या देवाणघेवाणीवर यांचा वाद होता. याने सुनील पटलेंनी 5,000 रुपयाची उरलेली रक्कम माहिती न दिल्यामुळे जे गवणेकर आहे यश गवणेकर आणि इतर त्याचे साथीदार आले आणि त्यांनी चाकूनी हल्ला केला सुनील पटलेच्या घरी जाऊन. त्या ही घटना साधारण रात्री 10:30 वाजताची आहे. ही सध्या आमच्या ताब्यामध्ये 2 आरोपी आलेले आहेत. उर्वरित आरोपींचा शोध घेणे सुरू आहे. यामध्ये ज्या आरोपी आहे आणि ज्या यादी आहे त्यांच्या काय पार्सलचे रेकॉर्ड आहे? सुनील आधारसिंग पटले तसेच हे जे संजय खंडारे आहे आणि यश गवणेकर यांचं सगळ्यांचं क्रिमिनल रेकॉर्ड आहेत. ऑलरेडी यांच्यावर प्रॉपर्टी ऑफेन्स आणि बॉडी ऑफेन्स आहेत.